गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, काल आपण केमिकल रिएक्शन्स हा पार्ट स्टडी केला होता. त्याच्यामध्ये काल आपण डेफिनेशन बघितली होती, त्याच्यानंतर मी एक त्याच्यामध्ये एक्झाम्पल पण तुम्हाला सांगितलं होतं. त्याच्यानंतर आता पुढचा एक छोटासाच पॉईंट आहे, दिस केमिकल रिएक्शन्स आर ऑफ टू टाईप्स ऑफ चेंजेस, फिजिकल चेंजेस अँड केमिकल चेंजेस. पहिल्यांदा आपण केमिकल रिएक्शनची डेफिनेशन पुन्हा एकदा मी आज सांगते. द प्रोसेस इन विच कॉम्बिनेशन ऑफ टू ऑर मोर इलेमेंट्स, कॉम्बिनेशन ऑफ टू ऑर मोर इलेमेंट्स chemically and form new substance having new physical and chemical properties are called as chemical reactions. आता ह्या केमिकल रिॲक्शन्स का होतात, तर काल आपण बघितलं होतं, दे ॲक्वायर इच इलेमेंट्स ॲक्वायर देअर स्टॅबिलिटी, इट शोज केमिकल कॉम्बिनेशन विथ इच अदर, इट फॉर्म स्पेशल टाईप ऑफ कंपाऊंड्स. आता हे जे चेंजेस आहेत, हे चेंजेस का होणार, तर एक म्हणजे त्यांच्याकडं स्टॅबिलिटी पाहिजे म्हणून चेंजेस होतील. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, दे ॲक्वायर देअर दे कम्प्लीट देअर ऑक्टेट या डुप्लेट, त्याच्यासाठी म्हणून चेंजेस होतील. मग आता केमिकल रिॲक्शनचं स्टडी करायचं झाल्याने बळानो, तर दोन टाईपचे चेंजेस आपल्याला स्टडी करावे लागतात. दिस केमिकल रिॲक्शन शोज टू टाईप्स ऑफ चेंजेस, फर्स्ट वन फिजिकल चेंज, सेकंड आहे केमिकल चेंज. आता फिजिकल चेंजची डेफिनेशन काय आहे ते बघूया, केमिकल चेंजची डेफिनेशन काय असते बघूया. द कंपोजिशन ऑफ मॅटर रिमेन्स चेंज किंवा रिमेन्स कॉन्स्टंट, डेफिनेशन जे आहे ते डेफिनेशन लिहिते बघा मी. The composition of matter remains constant are called as physical change. आता रिमेन्स कॉन्स्टंट किंवा रिमेन्स सेम म्हणजे काय, जरी चेंज झाला तरी कंपोजिशन जे आहे ते काय राहील, सेम राहील. या बाजूला मात्र कसं येणार, द कंपोजिशन ऑफ मॅटर, कंपोजिशन ऑफ मॅटर कॅन चेंज आफ्टर केमिकल रिॲक्शन. आता पहिला पॉईंट जो आहे तो काय पॉईंट दिला आहे आपल्याला बघूया. द कंपोजिशन ऑफ मॅटर रिमेन्स कॉन्स्टंट आर कॉल्ड ॲज फिजिकल चेंज. द कंपोजिशन ऑफ मॅटर कॅन चेंज आफ्टर द प्रोसेस, आफ्टर द प्रोसेस आर कॉल्ड ॲज केमिकल चेंज. आता फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज, केमिकल रिॲक्शन स्टडी करायचं झाली ना, तर दोन टाईपचे चेंज आपल्याला बघावे लागतील. बघून एक आहे फिजिकल चेंज, दुसरा जो आहे तो केमिकल चेंज. आता फिजिकल चेंजमध्ये काय असणार आहे, तर आपण जो काय मॅटर फॉर्मेशन केला आहे किंवा जो काय मॅटर आपण रिॲक्शनसाठी घेतलेला आहे, त्याचं जर कंपोजिशन सेम राहत असेल, फिक्स राहत असेल, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज मिळत नसेल, तर त्याला काय बोलायचं आहे, फिजिकल चेंज. बट द कंपोजिशन ऑफ मॅटर कॅन चेंज आफ्टर द केमिकल प्रोसेस आर कॉल्ड ॲज केमिकल चेंज. जर रिॲक्शन झाली आणि त्याचं कंपोजिशन चेंज झालं, तर त्याला मात्र काय म्हणायचं आहे, तर केमिकल चेंज. म्हणजे आपल्या केमिकल रिॲक्शन जे आहे, दोन चेंज मी स्टडी करायला लागतात. एक म्हणजे फिजिकल चेंज, कंपोजिशन ऑफ मॅटर रिमेन्स कॉन्स्टंट, आणि दुसरा आहे केमिकल चेंज, कंपोजिशन ऑफ मॅटर रिमेन्स, कंपोजिशन ऑफ मॅटर कॅन चेंज आफ्टर द केमिकल प्रोसेसेस. आता दिस चेंज इज टेम्पररी, जो फिजिकल चेंज आहे ना तो कसा आहे म्हटले त्यांनी, तर दिस चेंज इज टेम्पररी मीन्स, आणि दिस चेंज इज परमनंट. आता याचे दोन्ही कन्सेप्ट जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. आता इथं काय म्हटलं आपण, दिस चेंज इज टेम्पररी. टेम्पररी म्हणजे काय असणार आहे, तर थोड्या कालावधीसाठी असणार आहे. म्हणजे तुम्ही पुन्हा चेंज करायचा झाला किंवा पुन्हा रिॲक्शन बघायचं झाली, तर तो पुन्हा चेंज होणार. त्या बाजूचा चेंज मात्र कसा असणार आहे, तर परमनंट चेंज असणार आहे. तुम्ही एखादं प्रोसेसने एखादा कंपाऊंड तयार केला, तर पुन्हा ते रिटर्न तुम्हाला प्रॉपर्टी देईल असं काय नाही आहे. म्हणजेच मोस्ट ऑफ द फिजिकल चेंजिंग रिॲक्शन्स आर रिव्हर्सिबल. तिसरा पॉईंट काय सांगू शकताय, रिव्हर्सिबल. बऱ्याचशा फिजिकल चेंजेस ज्या आहेत ना, त्या प्रोसेस कशा आहेत आपल्याला सांगितले, त्यांनी रिव्हर्सिबल आहे. इन दिस केमिकल चेंज मोस्ट ऑफ द रिॲक्शन रिव्हर्सिबल ॲज वेल ॲज इरिव्हर्सिबल. एक म्हणजे इकडं रिव्हर्सिबल पण असू शकतात, आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं काय, इरिव्हर्सिबल असू शकतात. म्हणजे केमिकल चेंजमध्ये दोन्ही टाईपचे रिॲक्शन्स येतील, रिव्हर्सिबल रिॲक्शन पण येतील, आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं काय येणार आहे, इरिव्हर्सिबल टाईपचे रिॲक्शन येतील. म्हणजे हा जो चेंज आहे तो कसा असतो, टेम्पररी काही कालावधीसाठी असेल. हा चेंज जो आहे तो परमनंट चेंज बघायला मिळेल, परमनंट केमिकल रिॲक्शन्स बघायला मिळतील. इकडं ज्या केमिकल रिॲक्शन असणार आहेत त्या रिव्हर्सिबल केमिकल रिॲक्शन्स असतील.
या साइडला जर बघितलं तर रिएक्शन कशा असतील आहे रिव्हर्सिबल पण असतील किंवा इरिव्हर्सिबल पण असतील त्याच्यानंतर पुढे दिस फिजिकल चेंज ड्यू टू चेंज इन टेंपरेचर अँड प्रेशर आता दुसरा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट जो फिजिकल चेंज आहे दिस फिजिकल चेंज ड्यू टू चेंज इन टेंपरेचर अँड प्रेशर जर टेंपरेचर प्रेशर चेंज केला तर तुम्हाला फिजिकल चेंज आहे तर समिळत जाईल म्हणजे सायमल्टेनियसली द फिजिकल चेंज ड्यू टू चेंज इन टेंपरेचर अँड प्रेशर त्या साईडला बघितलं तर केमिकल चेंज टेक्स प्लेस ड्यू टू डिपेंड ऑन मॅटर केमिकल चेंज ड्यू टू चेंज इन मॅटर इथं मात्र मॅटर डायरेक्टली चेंज झाल्यानंतरच आपल्याला केमिकल चेंज मिळणार म्हणजे मॅटरमध्ये चेंज झाले तरच केमिकल चेंज मिळणार इथं फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजेच प्रेशर टेम्परेचर चेंज झालं की ऑटोमॅटिकली आपल्याला काय मिळतो फिजिकल चेंज मिळतो आता याच्यामध्ये एक एक्झाम्पल सांगते म्हणजे लक्षात येईल समजा आपल्याकडं वॉटर जे आहे ते लिक्विड फॉर्ममध्ये आहे आणि रिॲक्शन कशी असते मी सांगितलं मग कशा पण रिव्हर्सिबल असते दिस एच टू लिक्विड ऑन हिटिंग दे कन्वर्ट इन टू एच टू ओ गॅस म्हणजे दोघांच्याही फेज जे आहे ते फेज काय असतात डिफरंट असतात म्हणजे फक्त फिजिकल चेंजमध्ये फेज चेंजिंगचे रिॲक्शन फक्त येथील बघू म्हणजे लिक्विडचं फक्त आपण काय केलं गॅस केलं म्हणजे थोडीशी हीट त्याच्यामध्ये प्लस केली पुन्हा ती हीट जी आहे ती मायनस केली म्हणजे हीट पुन्हा कमी केली मीन्स गॅस कन्व्हर्टेड इन टू लिक्विड म्हणजे ही जी रिॲक्शन आहे रिॲक्शनमध्ये जो मॅटर आहे तो आपला एच टू ओ हे एक्झाम्पल घेतले वॉटर हा मॅटर आहे दिस डज नॉट चेंजेस आफ्टर टाईम म्हणजे काही वेळानंतर जर बघितलं तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं चेंज मिळणार नाही दे चेंजेस ओनली देअर फिजिकल स्टेप्स स्टेप फक्त चेंज करतात म्हणजेच हा चेंज जो आहे तो कसा आहे टेम्पररी म्हणता येणार तसं दुसरं सगळ्यात महत्त्वाचं रिॲक्शन रिव्हर्सिबल झाली आणि तिसरं एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉम्पोजिशन ऑफ मॅटर रिमेन्स कॉन्स्टंट त्याच्यातलं कॉम्पोजिशन जे आहे ते चेंज झालं नाही म्हणजे रिॲक्टंट पण बघा तेच असतात आणि प्रोडक्ट पण काय राहिला तोच राहिला याला काय बोलतात फिजिकल चेंज इकडे मात्र तसं होणार नाही आहे आता इकडे एक्झाम्पल समजा की आपण मगाचंच एक कालचंच एक्झाम्पल घेऊया समजा कार्बन घेतलं ऑक्सिजन घेतला इट फॉर्म कार्बन डायऑक्साईड बरोबर इन द फॉर्म ऑफ सॉलिड द फॉर्म ऑफ गॅस द फॉर्म ऑफ गॅस आता याच्यामध्ये मात्र थोडंसं वेगळं राहील द कार्बन कंबाईन्स विथ ऑक्सिजन इट फॉर्म कार्बन डायऑक्साईड दे चेंजेस देअर मॅटर दे चेंजेस देअर कॉम्पोजिशन आफ्टर द प्रोसेस आता सुरुवातीला काय होतं कार्बन सेपरेट इलेमेंट होता ऑक्सिजन सेपरेट इलेमेंट होता ऑन केमिकल कॉम्बिनेशन इट फॉर्म कार्बन डायऑक्साईड म्हणजे कॉम्पोजिशन जे आहे ते चेंज झालं दुसरं सगळ्यात महत्त्वाचं हा जो चेंज आहे हा परमनंट चेंज आहे म्हणजे कायमस्वरूपी परमनंट म्हणजे कसं असतं फिक्स कायमस्वरूपी कार्बन आणि ऑक्सिजन कंबाईन केलं की आपल्याला कंपल्सरी कार्बन डायऑक्साईड मिळणार तर मग चेंज कसं राहिला परमनंट दुसरं सगळ्यात महत्त्वाचं ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन इरिव्हर्सिबल टाईपची आहे काय सांगितलं होतं आपण रिव्हर्सिबल इरिव्हर्सिबल दोन्ही टाईपचे रिॲक्शन आपल्याला मिळू शकतात ही रिॲक्शन जी आहे ती कशी आहे इरिव्हर्सिबल आहे पुन्हा रिटर्न पाहिजे असेल तर त्याला एक स्पेसिफिक ड्रास्टिक कंडिशन अप्लाय करावी लागेल बाळानो आणि त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा हा चेंज मिळेल म्हणजे केमिकल चेंज ड्यू टू चेंज इन मॅटर अँड चेंज इन कॉम्पोजिशन इट इज परमनंट चेंज इन दिस टाईप रिव्हर्सिबल ॲज वेल ॲज इरिव्हर्सिबल रिॲक्शन कॅन बी एक्सप्लेन्ड आणि इकडं मात्र कसं असणार आहे फिजिकल चेंज ड्यू टू चेंज इन टेम्परेचर अँड प्रेशर ही ॲड केली म्हणजे टेम्परेचर चेंज झालं प्रेशर चेंज झालं दिस रिॲक्शन ऑलवेज रिव्हर्सिबल रिॲक्शन चेंज दिस चेंज इज टेम्पररी चेंज अँड द मॅटर कंपोजिशन ऑफ मॅटर फिक्स मीन्स रिमेन्स कॉन्स्टंट समजलं म्हणजे केमिकल रिॲक्शन जर स्टडी करायचं झालं ना तर आपल्याला दोन टाईपचे चेंजेस बघायला लागतात आता याच्यामध्ये खूप सारी एक्झाम्पल येतात बघू त्याच्यात पण खूप एक्झाम्पल येतात मी आता एक्झाम्पल जे आहे ते तुम्हाला होमवर्कला देईन तो होमवर्क जो आहे तो कम्प्लीट करा बरेचसे एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल मी देते त्या एक्झाम्पलमध्ये फक्त तो फिजिकल चेंज आहे का केमिकल चेंज आहे ते तुम्ही मला त्याच्यात सॉल्व करू काय असेल ते द्यायचं आहे समजलं म्हणजे केमिकल रिॲक्शन्स व्हायचे असतील ना तर हे दोन टाईपचे चेंजेस होतात एकतर एक फिजिकल चेंजेस होतील नसेल तर केमिकल चेंजेस होतील आणि दोन्ही चेंजेस झाले की मग आपल्याला काय मिळते केमिकल रिॲक्शन समजलं काय शंका आहे का बघा हा जो पॉईंट आहे हा डिफरन्ससाठी पण बऱ्याच वेळेला विचारला जातो त्यामुळे डिफरन्स टाईप मी दिलेला आहे व्यवस्थित परफेक्ट करा काही वेळेला त्याच्यावरती डेफिनेशन फक्त विचारतात काही वेळेला राईट अँड नोट ऑन म्हणतात विथ एक्झाम्पल कसंही विचारलं तरी आपल्याला ते आलं पाहिजे डिफरन्स विचारला डिफरन्स टाईप लिहा नोट विचारले तर हा एवढाच फॅक्टर तो तेवढाच फॅक्टर लिहू शकता डेफिनेशन विचारले तर पहिला पॉईंट जो आहे तो आपला डेफिनेशनचा आहे डेफिनेशन व्यवस्थित देऊ शकता समजलं काय शंका आहे का बघा
त्याच्यानंतरचा पुढचा पार्ट जो आहे तो आपण उद्याच्या लेक्चरला स्टडी करू.